नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं व्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचं स्वागत आहे ते सकाळ सकाळ म्हणजे 5 वाजले जात असेल आणि तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की एवढ्या सकाळी हा कुठे चाललाय. पण आता आपण जात आहोत ते अष्टविनायक दर्शनाला आणि हा 3 दिवसाची सगळी ट्रिप असणार आहे आणि हा व्हिडिओसुद्धा मस्तपैकी असे 2-3 पार्ट होणार आहे त्या व्हिडिओचे. तर आजच्या पार्टमध्ये आपण जात आहोत ते फर्स्ट आपला वरदविनायकला जाणार आहे महडच्या, त्याच्यानंतर पालीचा बल्लाळेश्वर आणि महागणपती रांजणगाव. तर हे 3 गणपती आपण आजच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर फुल धमाल येणार आहे. आता आम्ही सगळे रेडी आहे, मी, आई आणि भाऊ. तर आता आपण जात आहोत इथून बसमध्ये, आपल्या जवळच आहे. तर तिथून आता बसमध्ये जाऊ आणि मग बघू पुढे काय काय होते. तर तुम्हाला हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आता आपली बस आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अजून पण भरपूर असा काळोख आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत आता वरदविनायकच्या गेटसमोर, म्हणजे वरदविनायक गणपतीच्या गेटसमोर. तर आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे. आता इथून आजपर्यंत जाऊया आणि मस्तपैकी आता दर्शन घेऊया. वरदविनायक, वरदविनायक हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे एक देऊळ आहे. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन आपल्याला पूजा करता येते. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा हा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक या स्वरूपात राहत असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पोटकर यांना ती तेथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिळवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महरगावही बसवले. या देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तींच्या मूर्ती आहेत. तसेच या देवळाला 25 फूट उंचीचा कळस सुद्धा आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटलेला असतो. असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी मयूरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. 1625 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. तर मित्रांनो, आपण आता दर्शन वगैरे घेऊन पेटपूजा करायला आलेलो आहोत आणि इथे हॉलमध्ये बघू शकता आपल्याला आता ब्रेकफास्टसाठी वडा आहे प्लस उपमा वगैरे आहे आणि चहासुद्धा आहे. तर आता मी आपल्या प्लेटमध्ये घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असा उपमा घेतला आहे गरम गरम आणि चहा तर आपला फेवरेट आणि वडासुद्धा घेतला आहे. तर आता या मित्रांनो ब्रेकफास्ट करायला. इथे पाहू शकता आता केवढी गर्दी झाली आहे. मगाशी एवढी गर्दी नव्हती, आता बघा. तर मित्रांनो, फायनली आपलं वरदविनायकचं दर्शन एकदम मस्त असं झालं. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही, म्हणजे ते कोणत्याच मंदिरात अलाउड नाही. तर आता बाहेरून जेवढं मी तुम्हाला दाखवू शकत होतो तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. तर आता इथून आता आपण चाललो आहे ते बल्लाळेश्वरला पालीच्या. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आता पालीच्या बल्लाळेश्वरला आणि माझ्या मागे पाहू शकता जो किल्ला दिसतो आहे ना तो सरसगड आहे. आणि इथूनच जवळ सुधागडसुद्धा आहे आणि त्याच्या थोडं पुढे गेलं की तुम्हाला रायगडसुद्धा पाहायला मिळतो. तर आता आपण जाऊया पालीच्या बल्लाळेश्वरला, म्हणजे आता आपला दुसरा गणपती आहे तो पालीचा बल्लाळेश्वर. चला जाऊ. मित्रांनो, बल्लाळेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूने जेव्हा आपण आतमध्ये येतो ह्या साईडला, तर इथे तुम्हाला मोफत पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही गाडी किंवा बस वगैरे घेऊन येत असाल तर तुम्हाला फ्री पार्किंग इथे अवेलेबल आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता खूप मोठी अशी पार्किंग आहे. तर बिंदास गाडी बस वगैरे घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही आणि फ्री पार्किंग करू शकता इथे. पार्किंगमधून बाहेर आल्यावर उजव्या बाजूलाच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, इथे पाहू शकता. आणि इथे उजव्या बाजूला मस्त असं भक्त निवाससुद्धा बनवलेलं आहे. जर तुम्ही कोणी राहायला येत असाल तर इथे येऊ शकता.
बल्लाळेश्वर। बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले एक गणपतीचे देऊळ आहे। हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे। गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरला ओळखला जातो। अष्टविनायकातला हा एकच गणपती असा आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे। पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती। काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव बल्लाळ। बल्लाळ जसा जसा मोठा होऊ लागला तसा त्यांचा गणेश मूर्ती पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला। हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला। त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले। बल्लाळ आपल्या मित्रांच्या रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला। बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली। बल्लाळने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नजर लावले या विचाराने कल्याण शेजींना प्रचंड राग आला आणि ते बल्लाळच्या मागे काटे घेऊन मारायला निघाले। त्याने बल्लाळला प्रचंड मारण करून तशाच अवस्थेत एका झाडाला वेलीने बांधून ठेवले आणि रागाने कल्याण शेट म्हणाले, येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला, घरी आलास तर ठारच मारेल, तुझा आणि माझा संबंध कायमचा सुटला। हे ऐकून बल्लाळने देवाची प्रार्थना केली आणि गणपती बाप्पा प्रकट झाले। गणपती बाप्पांनी त्यांना म्हटले की तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल आणि तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायम वास्तव्य करेन। तर मित्रांनो, फायनली आपला बल्लाळेश्वरचं सुद्धा दर्शन व्यवस्थित असं झालंय। जास्त गर्दी नव्हती, म्हणजे ॲज कम्पेअर टू वरद विनायक फटाफट असं दर्शन झालं, एकदम मस्त असं। आणि आता ह्या दर्शनानंतर आपल्याला जायचं आहे महागणपतीला, पण त्याच्या आधी आपण मस्तपैकी असं जेवण वगैरे करणार आहोत इथे जवळच। तर आधी जेवूया आणि मग जाऊया महागणपतीला। तर दुपारचं जेवण आपल्या या चंद्रलोक हॉटेलला आहे। जेवणामध्ये पाहू शकता इथे आता बुफे सिस्टम आहे आणि बऱ्याच प्रकारचं जेवण आहे इथे आपल्याला दिसते। पाहू शकता मस्त तर स्वीट वगैरेमध्ये पण हलवा वगैरे आहे। तर आता आपण सुद्धा जेवायला बसूया। इथे सिटिंग अरेंजमेंट बघा किती भारी केले आहे। मला तर आता भूक लागले। तर आता मी माझ्या जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही पाहू शकता थोडं घेतलं असं सगळं, डाळ भात भाजी वगैरे चपाती असं थोडं असं घेतलं आहे आणि दिसायला तर खूप भारी वाटते। या मित्रांनो जेवायला। दुपारचं जेवण एक खूप छान प्रकारे झालं आणि त्यानंतर आम्ही इथे कॅरम खेळायला आलो। मित्रांनो, जस्ट आपलं आता जेवण वगैरे झालंय। मी पाहू शकता मस्त असं अरेंजमेंट होतं। चंद्रलोक हॉटेल आहे इथे आणि तिथे बुफे सिस्टममध्ये अरेंजमेंट होतं। खूप मस्त होतं जेवण, मला खूप आवडलं। आता जेवलो वगैरे आहे आम्ही आणि आता अक्षरशः म्हणजे आता तुम्ही बोलाल तर 4 वाजलेत आम्हाला। तर आता आपला जो तिसरा गणपती होणार होता आज महागणपती, तो आज होणार नाही, तो उद्या करणार आहे आपण। तर आता मी हा व्लॉग इथेच थांबवते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।